विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार नीट ऍप्लिकेशन फॉर्म केव्हा स्टार्ट होणार आहेत, आणि हे आपण स्टार्ट फॉर्म केव्हा होणार आहेत हे माहिती घेत असताना या फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, हे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतील फॉर्म भरते वेळेस, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी किती वेळ मिळतो, कारण हा क्वेश्चन का मांडला आहे, किती वेळ मिळतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी बोर्ड एक्झाम्स या ठिकाणी इन बिटवीन सुद्धा येऊ शकतात, त्यामुळे हा पॉईंट सुद्धा मी घेतलेला आहे. आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना ऍप्लिकेशन फॉर्मची फीस यावर्षी किती असू शकते याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्याला नीट ऍप्लिकेशन फॉर्म हे कसा भरायचं आहे याचा आपण लाईव्ह डेमो सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. आणि यानंतर जेही 2024 ची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे, मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस, हे पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कंडक्ट करणार आहोत. ऍज वेल ऍज ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेडचे रजिस्ट्रेशन करायचे आहेत, असे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लातूर ऑफिस किंवा पुणे ऑफिस या दोन्हीपैकी कुठल्या ऑफिसला आपलं या ठिकाणी पेड काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करू शकतात. तर या ठिकाणी आपण जो फर्स्ट पॉईंट घेतला, हा फर्स्ट पॉईंटची डेट आपण या ठिकाणी लास्टला मेन्शन करणार आहोत. त्याच्या अगोदर नीट फॉर्म भरत असताना आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स लागतील याबद्दल माहिती घेऊ. आता डॉक्युमेंट्सचा विचार केला तर हा आपला नीट ऍप्लिकेशन फॉर्म आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याकडं पाहिलं असता विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, लक्षात घ्या, पासपोर्ट साईज फोटो आणि करंट काढलेला पाहिजे, म्हणजे त्या पासपोर्ट साईज फोटोवरती आपण ज्या दिवशीही फोटो काढलाय त्या दिवशीची या ठिकाणी डेट मेन्शन असणं गरजेचं आहे. किंवा डेट एडिट जरी केली आपण, त्या मंथ मधली कुठली जरी टाकली तरी हरकत नाहीये. पासपोर्ट फोटो सोबतच आपल्याला या ठिकाणी पास कार्ड साईज फोटो, ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत, पासपोर्ट फोटो आणि पास कार्ड साईज फोटो. त्यानंतर विद्यार्थ्यांना थम इम्प्रेशन्स लागतील. थम इम्प्रेशन मी तुम्हाला स्क्रीनवरती शो करेन की स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण फाईव्ह फिंगर ऍज वेल एज लेफ्ट हँड फाईव्ह फिंगर अँड राईट हँड फाईव्ह फिंगर, या पूर्ण 10 फिंगर्स आपल्याला या ठिकाणी थम इम्प्रेशन्स आपल्याला द्यावं लागतील. यासोबतच आपल्याला सिग्नेचर, ठीक आहे, जे विद्यार्थी आहे त्याचं ऍक्च्युअल सिग्नेचर या ठिकाणी साईन या ठिकाणी लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जेही आपलं एज्युकेशन डिटेल्स आहेत, एज्युकेशन डिटेल्स म्हणजे काय, आपलं टेन्थ कुठून झाल्या, तर टेन्थ कुठून झाल्या, कुठल्या इयरला झाल्या, त्याच्यामध्ये किती मार्क्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी डेटा मेन्शन करावा लागतो. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी टेन्थ मार्कशीट सुद्धा या ठिकाणी लागेल, आणि त्यानंतर आपल्याला ट्वेल्थचा मार्कशीट. ट्वेल्थ मार्कशीट कोणाला लागेल, जे विद्यार्थी रिपीटर आहेत, ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी या ठिकाणी नीट एक्झाम दिली किंवा बोर्ड त्यांचं कम्प्लिटेड आहे, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 12वीचा मार्कशीट लागणार आहे. आणि जे विद्यार्थी याच वर्षी अपेरिंग आहेत किंवा फ्रेशर स्टुडंट्स आहेत अशा विद्यार्थ्यांना 12th मार्कशीट लागणार नाहीये. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागतील. आणि लक्षात घ्यायचं आहे, या डॉक्युमेंट्स मध्ये विद्यार्थ्यांना आपला जो फॉर्म आहे त्या डॉक्युमेंट्स वरती जे नाव आहे त्याप्रमाणेच भरायचं, ऍज पर युअर 10th मार्कशीट अनुसार भरायचं. आणि ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्यावेळेस मी लाईव्ह डेमो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी देणार आहे. यामध्ये आपण डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट पाहिली, मी अगेन रिपीट करतो. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी डॉक्युमेंट्स मध्ये कास्ट मध्ये आहेत, कास्ट त्याच्यामध्ये ओबीसी कन्सिडर करूया आणि आपण ईडब्ल्यूएस कन्सिडर करूया आणि या ठिकाणी एससी आणि एसटी हे आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जे कास्ट मधनं आहेत, तर कास्ट मी मेन्शन केले ओबीसी ईडब्ल्यूएस एससी एसटी, सेंट्रलला एवढ्याच कास्ट कन्सिडर केल्या जातात. जे विद्यार्थी महाराष्ट्रातले NT1 NT2 NT3 VJDT या प्रवर्गात नाहीत यांची कास्ट कन्सिडर होते ओबीसी मध्ये, ठीक आहे. तर या कास्टसाठी समजा जरी आपण या कास्ट मध्ये असाल आणि फॉर्म भरते वेळेस जर आपलं एखादं याच्यामध्ये सर्टिफिकेट नसेल, कास्ट सर्टिफिकेट, तर या ठिकाणी आपल्याला घाबरून जायची काही आवश्यकता नाहीये, किंवा या ठिकाणी आत्ताच काढावं असंही काही रिक्वायरमेंट नाहीये. तर या ठिकाणी आपण अनॅक जर भरू शकता, ज्यांच्याकडे आहे खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्या विद्यार्थ्याकडे नाहीये अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी एक अनॅक जर फॉर्म असतो तो अनॅक जर फॉर्म वरती आपण भरून देऊ शकतो. त्या अनॅक जर फॉर्मचा मिनिंग काय असतो की सध्या हे सर्टिफिकेट माझ्याकडे नाहीये, पण ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया चालू होईल त्यावेळेस मी हे सर्टिफिकेट अवेलेबल करून देऊ शकतो, ठीक आहे. त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म
भरायला काही अडचण नाहीये कास्टमधन. अजून एक डॉक्युमेंटचा जर विचार केला, जे विद्यार्थी ऑर्फॅन प्रवर्गात न येतात किंवा फिजिकली हँडिकॅप प्रवर्गात न येतात त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट सर्टिफिकेट असतं. आणि ते सेपरेट सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी असेल, आपण इलिजिबल असाल त्या कोट्यासाठी, तर आपल्याला द्यावं लागणार आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी किती वेळ मिळतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फॉर्म फिलिंग टायमिंग मध्ये बोर्ड एक्झाम असणार आहेत, सीबीएसई असेल, त्यानंतर तुमचा स्टेट बोर्ड असेल किंवा अदर दॅन जेही बोर्ड आहेत विद्यार्थी, कॅम्ब्रिज असेल, आयसीएसई बोर्ड असेल, कुठलाही बोर्ड असेल त्यामध्ये, तर कुठल्याही बोर्डचा या ठिकाणी जरी एक्झाम चालू असेल तरी आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी टोटली यामध्ये 1 मंथचा आपल्याला ड्युरेशन मिळत असतो, टोटली 1 मंथचा. आणि काही वेळा आपल्याला अनदर 7 डेज एक्स्ट्रा मिळतात. कारण 7 डेज एक्स्ट्रा काय मिळतात, बऱ्याच वेळेस पेमेंट करत असताना, बऱ्याच वेळेस वेबसाईट वरती लोड असल्यामुळं, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड होत नसल्यामुळं यामध्ये विद्यार्थ्यांना टोटली 1 मंथ मिळत असतो. आणि नसेल यामध्ये काही बरेच एरर असतील वेबसाईटला येत असतील तर आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा डेट वाढून मिळत असते. बरोबर, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्झाम आहेत अशा विद्यार्थ्यांनी बोर्ड एक्झाम मध्ये डिस्टर्ब न करता आपले या ठिकाणी एक्झाम झाल्यानंतर किंवा बिफोर एक्झाम आपण हा फॉर्म फिल करू शकतो. साधारणतः 1 मंथ किंवा 1.5 मंथ सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. याच्यामध्ये आता ऍप्लिकेशन फॉर्म ची फीस किती असू शकते. आता प्रत्येकाला या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे तर आता ऍप्लिकेशन फॉर्मची फीस सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रश्न पडतो. तर लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण ओपन असू, आपली जर कॅटेगरी या ठिकाणी ओपन असेल किंवा जनरल असेल, लक्षात घ्या ओपन किंवा जनरल असेल, तर आपल्याला या ठिकाणी जी फीस लागणारी हे ऍज पर मी लास्ट इयर प्रमाणे सांगेल आणि यावर्षी किती वाढ होऊ शकते हे पण सांगेल. तर ओपन साठी लास्ट इयरला 2022 मध्ये आपलं सॉरी 23 मध्ये पाहिलं असता 1700 रुपये होती. ओबीसी साठी या ठिकाणी 1600 होती. ईडब्ल्यू साठी 1600 होती. एससी एसटी या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस होती. मी अगेन रिपीट करतो, ओपन साठी 1700, ओबीसी 1600, ईडब्ल्यू 1600, एससी एसटी साठी 1000 एवढी फीस या ठिकाणी होती. आणि जे अदर दॅन इंडियन म्हणजे ओव्हरसीज कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी 9500 एवढी फीस होती. पण यावर्षी साधारणतः जे 1700 फीस आहे ते 100 रुपये या ठिकाणी वाढ होईल असं मला वाटतं. हे फक्त एक अंदाज आहे, नॉट शुअर. ज्या दिवशी आपली येईल इम्पॉर्टंट डेट्स त्या दिवशी मी त्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देऊन टाकेल. ठीक आहे, तर या आपल्या फीस राहतील. आता सर्वात महत्वाचं आहे की एवढी इन्फॉर्मेशन तर दिली तर यामध्ये नीट ऍप्लिकेशन फॉर्म केव्हा स्टार्ट होणार. बरोबर, कारण आता विद्यार्थी म्हणतील की तुम्ही फर्स्ट पॉइंटलाच लास्टला का घेतला. कारण का की विद्यार्थी जेव्हा एक डेट ऐकतात त्यानंतर खाली काय आपल्याला इम्पॉर्टंट आहे हे याकडे दुर्लक्ष करतात. यासाठी मी फर्स्ट पॉइंट हा लास्टला घेत आहे. तर लक्षात घ्या, जर आपण 2022चा जर विचार केला, 2022 मध्ये जर आपण पाहिला असता आपली नीट एक्झामिनेशन हे होती 17 जुलैला. बरोबर आहे, आणि आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी वेळ दिला होता 6 एप्रिल पासून पुढे वेळ दिला होता. तसंच जर आपण 2023चा जर विचार केला तर या ठिकाणी आपली नीट एक्झामिनेशन डेट होती 7 मे. आणि आपल्याला या ठिकाणी फॉर्म फिलिंगसाठी वेळ मिळाला होता 6 मार्च पासून पुढे. आता 2024चा जर या ठिकाणी विचार केला असता तर मला असं वाटतं या ठिकाणी ही जे आपले नीट एक्झामिनेशन फॉर्म असणार हे आपले फॉर्म चालू होतील फेब्रुवारी मिडपासनं. म्हणजे फेब्रुवारीपासनं तुमचे टोटली मार्च एंडपर्यंत फॉर्म तुमचे चालतील असं माझं मत आहे. त्यामुळं फेब्रुवारी मिडमधने ते डायरेक्टली आपलं मार्च या ड्युरेशनमध्ये आपला नीट ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होत किंवा स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला फॉर्मसाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बद्दल माहिती दिली आहे, फीस किती लागणार आहे याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. त्यातल्या त्यात यानंतर मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, कुठल्या कॅटेगरी अनुसार काय चेंजेस येऊ शकतात फॉर्म मध्ये, एज्युकेशन कसं सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर आपलं स्टेट या ठिकाणी इम्पॉर्टन्स काय असू शकतो, ज्या विद्यार्थी 10th आणि 12th कोणाची 10वी महाराष्ट्रात आहे 12वी महाराष्ट्राच्या बाहेर आहे अशा विद्यार्थ्यांना तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. प्लस जेही विद्यार्थ्यांना मी मगाशी म्हटलं पेड काउन्सिलिंग अंतर्गत आपली जे कट ऑफ बुक आहे पूर्ण महाराष्ट्रातलं MBBS कॉलेज, BDS कॉलेज, BMS कॉलेज हे पूर्ण कॉलेजेसची तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन ॲज वेल ॲज कॅटेगरी वाईज कट ऑफ त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण त्या बुक्समध्ये दिलेली आहे. आणि ते बुक आपण जवळपास या ठिकाणी आपण जानेवारी एंडला
हार्ड कॉपी ऍज वेल एज सॉफ्ट कॉपी या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्याला आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत खाली तुम्ही या ठिकाणी कमेंट सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे इंटरेस्टेड आहेत असे विद्यार्थी आपली मागवू शकतात. त्याची एक सम कॉस्ट आहे ते कॉस्ट आपण पेड करून त्या बुक मागवू शकतात. मेडिकलची जशी आहे तशीच आय आय टी एन आय टी ची आहे तशी इंजिनिअरिंगची आहे तसंच फार्मसीची सुद्धा आपली पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन असलेली बुकलेट उपलब्ध आहे. जे इंटरेस्टेड आहेत ते